अशी चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग, चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग। हाय गुरु, नमस्कार, मी संचिता ठुसर, अल्ट्रा मराठी बर्ड्समध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मला माहिती आहे तुमच्या घरी सगळ्यांच्या घरी बाप्पा विराजमान झाल्यात आणि अभिनेत्री जुई गडकरीच्या घरी बाप्पाचं अपमान झालेलं आहे। छान छान गप्पा मारूया तिच्याशी। हॅलो, कशी आहे? मी मस्त आणि तुमचं स्वागत आहे माझ्या घरी। थँक्यू। आणि आम्ही पहिल्यांदा कर्जतमध्ये आलो आहे म्हणजे सेटवर भेटतो आपण एरवी आणि फक्त आम्ही कर्जतचे प्लॅन करतो की कर्जतला जायचं कर्जतला जायचं, डायरेक्ट आलो आहे। थँक्यू। तुम्हाला कसं वाटलं येताना? सुंदर आहे की नाही कर्जत? सुंदर, खरंच छान। जाताना वडापाव खायचा प्लॅन झालेला आहे पण मला सांग इतकं खूप छान सिम्पल असं डेकोरेशन आहे, ही कल्पना कोणाची? ही आमची कलेक्टिव्ह कल्पना असते ही नेहमी फॅमिलीमध्ये। फक्त एक पॉईंट असो नेहमी की इको फ्रेंडली करायचं, जे काही असेल ते थर्माकोल किंवा प्लास्टिक आम्ही नाही वापरत, त्यामुळे हे जे मखर आहे ते आणलेलं होतं, लाकडी आहे ते, आणि मग त्याच्यावर लाईटिंग किंवा जे काय बाकीचे ॲडिशन्स आहेत ते सगळं मी काल जाऊन कर्जतमध्येच, मी कालच आले एकतर घरी आणि मग इथल्या बाजारात जाऊन सगळ्या गोष्टी आणल्या मग सजावटीच्या। पण मला सांग की या निमित्ताने कर्जतला यायला मिळतं ना? हो, मी वाट बघत असते सणांची, कारण मला फक्त तेव्हाच इथे यायला मिळतं। कसं आहे म्हणजे जुई गडकरींचा बाप्पा कसा आहे, काय खासियत आहे त्याची, कशी परंपरा आहे? आमचा एकतर नवसाचा बाप्पा आहे आणि 120 वगैरे वर्ष जुना आहे, तसा खूप वर्ष झाली आहेत म्हणजे आमच्या बाप्पाला। आणि आज सकाळीच मला ही गोष्ट कळली आहे, माझ्या बाबांनी सांगितली की घरामध्ये आजारपण सुरू होती आणि त्यासाठी नवस केला होता की गणपती जवळ आले ना की आजारपण सुरू व्हायची, कोणाला तरी मेजर काहीतरी इश्यूज व्हायचा, प्रॉब्लेम व्हायचा, सो त्याला नवस केलेला की आम्ही तुझं करू, तुला आणू, पण हे नको व्हायला। आणि मग तेव्हापासून कधीच झालं नाही आहे आणि सगळे एकदम छान आहेत आता, आणि गणपती बाप्पाचं हे आमचं चालू आहे म्हणजे वर्षानुवर्ष। पण मला सांग की गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा, आत्ता तर मालिकेमुळे बिझी आहेस पण ह्याच्या आधी कशी तयारी करायची, किंवा घरात कसं वातावरण तयार होतं लगेचच येणार हे तारीख कळल्यावरच? म्हणजे आता गेल तसं बघितलं ना तर 2010 बिझीच मालिकांचं हे सुरू असल्यामुळे कोविडची 2 वर्ष तशी मी मजा केली म्हणजे घरामध्ये आणि एन्जॉय केलं, बट कॉलेज डेजमध्ये खूप आधीपासनं आम्ही सगळे रेडी करायला लागायचो गोष्टी, एक एक किंवा काय ना काय काय ठरवायचो, खाली भाऊ पण आहेत सो ते यायचे, काहीतरी बोलतो ना इनपुट्स काही ना काहीतरी द्यायला, हे सगळं सजावट करायला वगैरे सुरू करायचो, किंवा मग इकडेच आसपास जे काही एक्झिबिशन्स लागायचे त्याच्यात मखर बघून यायचं, मग आपण असं करूया मग तसं करूया, हे सगळं सुरू व्हायचं। आणि सगळ्यात बेस्ट पार्ट असतो आमच्या घरी की सगळेजण एकत्र राहतो, आम्ही एकतर जॉईंट फॅमिली ह्या बिल्डिंगमध्येच आम्ही सगळे गडकरी आहोत, आणि मग स्वयंपाक त्याची तयारी, नारळाचा म्हणजे चव जो आपण बनवतो सारण मोदकाचं त्याची खवण्याची, सो सगळ्याजणी सगळ्या काक्या एकत्र येऊन सगळं चालतं, मग काका लोक इलेक्ट्रिकच्या गोष्टी किंवा इतर ज्या गोष्टी मॅनेज करायच्या त्या बघतात, आम्ही बहीण भाऊ सजावटीचं सगळं बघतो, असं एक डिपार्टमेंटल व्यवस्थित डिपार्टमेंट्स केलेली असतात सगळ्यांची आणि खूप धमाल येते कारण सगळेजण एकत्र येऊन अगदी म्हणजे ज्यासाठी आपले सण आहेत ते आम्ही एक्झॅक्टली इथे अनुभवतो, अख्खी फॅमिली एकत्र असते, एकत्र जेवणं होतात, रात्री जागरण होतं, आम्ही पत्ते खेळतो, खूप गप्पा होतात, आणि मग जी एक नेहमीची गोष्ट असते की काका किंवा बाबा लोक हे सगळे त्यांच्या लहानपणीचे किस्से, आणि किस्से गडकऱ्यांकडे इतके आहेत की वर्षानुवर्ष वेगवेगळे किस्से आहेत सांगायला आणि खूप जागरण होईपर्यंत किस्से आहेत, सो हे सगळं चालतं इथे। मला असं वाटतं की जुई पुढच्या वेळी तू आम्हाला जागरणाला बोलवा की आज थांब की तू आम्हाला पण, आणि त्यानिमित्तानं सगळ्या प्रेक्षकांनाही कळतील की का एवढी जुई गडकरी खुश असते। तुला माहिती आहे का म्हणजे इनफॅक्ट आमच्याकडे आमच्या काकांमध्ये सगळ्यांमध्येच एक स्किल आहे, टॅलेंट आहे, द वे दे नरेट किस्से, कारण किस्से सांगणं ही एक कला आहे आणि त्याच्याने आम्ही जे काय लोटपोट होत असतो ना ती धमाल येते की म्हणजे मग कधी कधी तर आम्ही रिपीट सांगतो तर ते सांगा ना परत सांगा ना असं चालू असतं आमच्याकडे। हां, त्यामुळे लिटरली बघण्यासारखाच असतं ते सगळं। पण मला सांग ना की बाप्पा दरवर्षी येतात पण एक वर्ष असं असतं की ते आपल्यासाठी खूप स्पेशल असतं, बाप्पासाठी पण म्हणजे ते येतात ते खूप वर्ष छान जातं, असं कुठलं जुईचं वर्ष आहे की यार ते कधीही विसरू शकत नाही? हे बघ, तशी तर प्रत्येक वर्ष माझ्यासाठी खूप स्पेशल असतात, असं बघ मला असं वाटतं की एक वर्ष नाही बघत मी, एव्हरी डे आय एम अलाईव्ह
सो माझ्यासाठी तो दिवस स्पेशल असतो, मी तो दिवस फुलेस्ट जगते. पण आता सगळ्यांना माहिती आहे की मी 2 वर्षामध्ये गॅप घेतली होती, माझ्या तब्येतीचं जे काही तक्रारी होत्या, मेजर इश्यूज होते ते, की तेव्हा मला असं वाटलं की नाही आता थोडा ब्रेक घेऊन स्वतःवर काम करावं. त्या वर्षीच्या गणपतीला मी सांगितलं होतं की पुढच्या वर्षी जर तुला माझ्या हातचे मोदक किंवा माझ्या हातचं सगळं व्यवस्थित हवं असेल ना, मला बरं कर. आणि कट टू नेक्स्ट गणपती, जुलैमध्येच माझं ठरलं तर मगचं कास्टिंग झालेलं होतं. सो तो गणपती मागच्या वर्षीचा, मला असं झालं तो आल्यावर की मी मनात आणलं होतं. आणि ह्यावेळेस म्हणजे ऑलरेडी मी शो घेतला आहे आणि तो इतका छान शो की मला जे हवं होतं ना, मी नेहमी त्याला सांगायचे की मला माणसं चांगली दे, एक वेळ पैसे कमी चालतील पण माणसं चांगली दे मला. आणि त्यांनी आय एम ब्लेस्ड विथ अ बेस्ट युनिट ठरलं, नंबर शो आहे आणि नंबर वन. ॲक्च्युली त्यामुळेच आहोत आम्ही, कारण सगळ्यांची पॉझिटिव्हिटी आहे. सोहम प्रोडक्शन, आमचे प्रोड्युसर्स सुचित्राताई, सोहम आणि आदेशदादा, आणि आमची अख्खी प्रोडक्शन टीम आणि ॲक्टर्सची पण टीम ही इतकी पॉझिटिव्ह आहे. सो ती त्यांनी दिली, त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा स्पेशल काय असू शकतं अजून. सो आता ह्या पुढचे सगळेच गणपती आणि सगळंच स्पेशलच असणार आहे, हा कॉन्फिडन्स आहे. आणि ते तसं होणार आहे मला माहिती आहे जुई, पण मला सांग जरा बाप्पाने असं सांगितलं जुई तुला आयुष्यातला एक दिवस स्किप करायचा आहे, जो नको आहे काढून टाकायचा आहे, अशी जर संधी दिली तर कोणता मागशील त्याच्याकडे स्किप कराय? असे फार मागत नाही मी, कारण प्रत्येक दिवस काही ना काहीतरी मला लेसन देऊन जातो. पण आत्ता 4 दिवसांपूर्वी आमच्याकडे ॲक्च्युली एक खूप वाईट गोष्ट घडली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्याकडे 8 मांजरं आहेत, माझी बाळं, त्यातली एक गेली 4 दिवसांपूर्वी आणि ती रिकवर होत होती. 4 महिने ती मेजर आजारात होती, तिच्या किडनीवरती सिस्ट आले होते छकुलीला आमच्या, आणि नंतर नंतर तिची कंडिशन इतकी वाईट होती की म्हणजे बाबा रोज तिला सलाईन लावायचे इथे, तिला रोज फीड करायचे, पण नंतर ती स्वतः खायला लागली आणि रिकवर होत होती आणि तिला सडनली कार्डियक अरेस्ट झालं. सो ती जी कोलॅप झाली ना, मी येऊही शकले नाही तिला भेटायला, कारण दुसऱ्या दिवशी माझी 6:30 कॉल टाइम होता माडला आणि मी रात्री 11:30 व्हिडिओ कॉलवरती तिच्याशी बोलले तर ती रिस्पॉन्स द्यायचा प्रयत्न करत होती मला, पण 1 वाजता तिचे हार्टबीट्स बंद झाले रात्री. सो तो दिवस स्किप नकोच, नकोच म्हणजे मी विचारच नाही करू शकत माझ्या बाळांच्या बाबतीत असा, त्यामुळे तो दिवस नको होता. बरं, पण मग अजून एक संधी दिली की एखादा असा छान दिवस जो पुन्हा जगायचा आहे तुला, तर तो कोणता असेल? रोज मी जे काही छान जगते, मी रोजचा दिवस खूप छान जगते आणि मला हे असेच दिवस लाईफ टाईम हवेत, कारण मी सांगितलं ना की माझ्यामध्ये खूप छान एनर्जी असते, पॉझिटिव्हिटी आहे आजूबाजूला, माझ्या हातून चांगलं काम करून घे असं मी त्याला सांगत असते. सो हे जे दिवस आहेत हे असेच रिपीटवरती जाऊ देत, एक नाही रोजचे सगळे दिवस. मला वाटतं की जुई आणखी काय, म्हणजे आता ठरलं तर मग सर की इतकी छान सिरियल आहे खरं तर, पण अजून पुढे काही असेल तर काय मागशील यावर्षी बाप्पाकडे? हेच मागीन की छान छान कामं येऊ देत अजून, माझ्या हातून छान छान गोष्टी घडू देत, म्हणजे मी जे इतर पण ॲनिमल्सच्या बाबतीत किंवा सोशल करत असते, जास्तीत जास्त ॲनिमल्सला मला फीड करता येऊ दे हे मी त्याला सांगते, की तेवढं माझं अकाउंट भरलेलं ठेव, कारण मी एरवीसुद्धा माझ्या गाडीत 20 किलोचं डॉग फूड असतं, सो मी ते जिथे कुठे जाईन ते देत राहते. सो असं देत राहा छान छान काम ज्याच्याने मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकेन. खात्री आहे कारण जुईचा बाप्पा तिचं ऐकतो, त्यामुळे तुला सांगू का, मला ना आता मी ॲक्च्युली मागत नाही आणि मी कधीच स्वतःसाठी असं आजपर्यंत मागितलेलं नाही की मला हे दे ते दे असं कधीच नाही, पण मी मनात एखादी गोष्ट आणली की मला ती मिळते तो देतो, त्यामुळे मी ॲक्च्युली दरवर्षी किंवा दररोज देवाला फक्त थँक्यू म्हणत असते. सकाळी पूजा करते तेव्हाही त्यांना थँक्यू म्हणते, रात्री झोपतानाही थँक्यू म्हणते, कारण मला असं वाटतं मला ज्या गोष्टी दिल्यात, मला जे लाईफ दिलं आहे ते द बेस्ट लाईफ आहे, ह्याच्यापेक्षा बेस्ट असूच शकतं आणि तेच मिळणार आहे मला, त्यामुळे मी मागत नाही, तो त्याच्या टायमिंगनुसार त्याच्या प्लॅनिंगनुसार मला देत जातो. अजून काय अजून काय हवं खरं तर, त्यामुळे मला खात्री आहे की यापुढेही तुझ्या ज्या इच्छा मनात येतील ते तू पूर्ण करेल. थँक्यू जोई, थँक्यू सो मच. मला वाटतं की नुसतं नाही तुझं छानसं गाणं व्हायला हवं जातं आता बाप्पासाठी. गोड गाळ्याचे जुई आपल्या बरोबर आहे आणि मी तिला गाणं नाही सांगितलं तर हा बॉम्ब असा आधी टाकाय अचानक टाकायचा नसतो. तूही गाशील ना माझ्याबरोबर? संचिता पण खूप छान गाते. ओके, आता आमच्या गणपतीला आम्ही काय असं ठीक आहे, त्या गणपतीचे आपण नेहमीचंच गाणं आहे तेच गाते मी. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तिस तोळ्याची ग,
चिक मोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. ते संचिता त्याच्यावर डान्स करणार. गाणं इतकं लहानपणापासून ऐकलंय ना आणि डान्स वगैरे केले की ते म्युझिक आलंच पाहिजे. आलंच पाहिजे. हो हो. थँक्यू जोई. थँक्यू सो मच. सो मच. थँक्यू. आणि तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.